मेट्रो महाराष्ट्र आपलं हक्काचं बातमीपत्र. मातोश्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध दापोली येथील सभेत रामदास कदम यांनी थेट आरोप केले होते. हे प्रकरण रायगडमध्ये चांगलंच चिघळत असून रामदास कदम यांचा ठिकठिकाणी निषेध केला जातोय. अलिबाग महाडमध्येही शिवसेनेने रामदास कदम यांचा निषेध केला, तर आज माणगावमधील बस स्थानकासमोर मुंबई गोवा महामार्गावर शिवसैनिकांनी रामदास कदम यांचा निषेध केलाय. रामदास कदम यांच्या फोटोला जोडे मारून आणि फोटो पायदळी तुडवून शिवसैनिकांनी आपला संताप व्यक्त केलाय. मातोश्री आणि पक्ष नेतृत्वावर टीका सहन करणार नाही असा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिलाय. मातोश्री हे आमचे मंदिर आहे, उद्धव साहेब आमचे विठ्ठल आहेत, आणि ज्या मातोश्रीने या राणेना आणि ह्या कदमांना नगरसेवकापासून आजपर्यंत मंत्री करण्यापर्यंत जे त्यांना सहकार्य केलं, जे त्यांना वाढवलंय, आणि आज ते 50 खोके घेऊन जे बाजूला होऊन मातोश्रीवरती जे आज अत्याचार करतात, अन्याय करतात, आणि नको ते त्यांची जीभ घसरून नको ते अभद्र वाक्य वापरतात, आणि म्हणून ह्या दोघांचा आम्ही निषेध करण्यासाठी या ठिकाणी आज शिवसेनेचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते अगदी उत्साहाने येऊन आणि जे त्यांचे हे वक्तव्य आहे मातोश्रीबद्दल, उद्धव साहेबांबद्दल, आदित्य साहेबांबद्दल, त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही जमा आलो. कालच आमच्या ज्या प्रवक्ते आहेत अंधेरे मॅडम, त्यांनी सुद्धा राणेंना चांगलं सुनावलं आहे, कदमांना सुनावलं आहे, आणि म्हणून आम्ही सगळे एकत्र येऊन त्यांचा आज माणगाव तालुक्याच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करत आहोत. त्या ठिकाणी आम्ही आज जमा आलो. आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी आमचं मेट्रो महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तसेच आपण आम्हाला फेसबुक तसेच वेब पोर्टलवर फॉलो करू शकता.